नमस्कार, मी विष्णू आजाडे पुन्हा एकदा घटस्फोटचा पुढचा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आले. खरं तर दोनच एपिसोड झाले आणि त्यानंतर मी कोणताही एपिसोड घेऊन आलो नाही. माझं लिखाण थोडं मागे पडलेलं, सो आता मी तिसरा भाग घेऊन येतो आहे. आणि घटस्फोट ही एक अशी वेबसिरीज आहे की ज्यामध्ये दोन कपल, म्हणजे एका कपलचं लव्ह मॅरेज होतं आणि नंतर ते कसे संबंधात, म्हणजे त्याच्या फारकत येत जाते आणि ती कसे दुरावतात, याविषयी थोडक्यात सांगणारी ही एक स्टोरी आहे. चला तर आता वेळ न घालवता आपण घटस्फोटच्या तिसऱ्या भागाकडे वळूया. हा भाग बघूच आपण, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की अजून तुम्ही विष्णू आजाडे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या पटकन. आणि सबस्क्राईब बटणासमोरचं तर बेल ऐकून आहे ना, हां, घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती पण एकदा क्लिक करा. म्हणजे काय होईल, असे मी नवनवीन जे व्हिडिओज घेऊन येईन ते सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येतील. ओके, घटस्फोट भाग 3. त्या दिवशी घरातून बाहेर पडत होती ती कायमचीच. तिने जीवापाड जपलेलं ते घर, घरातल्या एक एक वस्तूवर केलेलं प्रेम, दरवाजे, खिडक्या, पडदे, प्रत्येक वस्तूला ती शेवटचा स्पर्श करत होती. बेडवरच्या पांघरुणाची नीट घडी घालून ठेवली आणि ती किचनमध्ये आली. किचन नीटनेटकं ठेवायला आवडायचं तिला. तो छोटासा नौखा संसार तिनं प्रेमानं फुलवला होता. दाही दिशांनी तिचे डोळे फिरत होते आणि सगळं घर आपल्यात साठवून घेत होते. तिला नेहमी फॅन चालू लागायचा, आताही तो चालूच होता आणि त्या भयान शांततेत त्याचाच आवाज फक्त तिच्या सोबत होता. घरात ती आणि तो दोघेच, पण तो काही बोलतच नव्हता. तिने फॅनचं बटन बंद केलं आणि त्याच्या रडण्याचा बांध फुटला. तिच्याशिवाय तो हा विचारच त्याला करवत नव्हता. त्याचा रडण्याचा तो आवाज तिला सहन नाही झाला. तिने जाऊन त्याचे डोळे पुसले आणि घट्ट मिठी मारली. प्रत्येकाला नेहमी आनंदी कसं राहायचं शिकवणारा तो तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होता. तिला आता समजत नव्हतं आता काय करावं. त्याच्या केसातून हात फिरवत ती बोलली, नको ना रे रडू, मी तुझीच आहे आणि तुझीच राहील. तू मोहन कर, मला नाही जमणार ते. माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करत राहीन. जेवढं जमतंय तेवढं करत राहीन, जेवढं आज करतेय तेवढं करत राहीन. आणि तुझ्यावर प्रेम करत राहण्याचा हक्क तू नाहीस रे माझ्याकडून हिरवून घेऊ शकत. त्याला तर बोलताच नव्हते येत. कदाचित तोही तिच्या मिठीत शेवटचं रडून घेत असावा. कदाचित तोही तिच्या मिठीत शेवटचं रडून घेत असावा. थँक्यू मित्रांनो, कशी वाटली ही आजचा तिसरा एपिसोड मला सांगायला विसरू नका खाली कमेंट्समध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय, टेक केअर.